हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन आपल्या राज्य घटनेवर आधारित महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर ही महत्त्वाची प्रश्न सर्व परीक्षेकरिता यूजफुल आहे। एंट्रन्स एग्जाम, MHLA, CET, MPSC, UPSC, सरळ सेवा भरती सर्व परीक्षेकरिता यूजफुल आहे। तर पाहूया आपण महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर। क्वेश्चन नंबर 1, ज्या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ सादर करण्यात आले, तर कोणत्या कायद्यानुसार? आंसर आहे ऑप्शन नंबर ए, 1919 मीन्स 1919 कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ सादर करण्यात आले। क्वेश्चन नंबर 2, कॅबिनेट मिशन नेमण्यात आले कशासाठी? आंसर आहे ऑप्शन नंबर ए, सत्ता हस्तांतरणासाठी कार्यपद्धती तयार करणे। क्वेश्चन नंबर 3, प्रांतीय स्वायत्तता या कायद्याद्वारे सादर करण्यात आली? आंसर आहे ऑप्शन नंबर ए, 1935 कायद्याद्वारे प्रांतीय स्वायत्तता सादर करण्यात आली। क्वेश्चन नंबर 4, कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत प्रस्तावित अंतरिम सरकार भारतीय संविधान आणि राजकारणावर तयार करण्यात आले, तर कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 2 सप्टेंबर 1946 नुसार। क्वेश्चन नंबर 5, ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्य कायदा केव्हा पास केला? आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, June 1947 मध्ये पास केला। क्वेश्चन नंबर 6, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनिवार्य केल्या गेल्या? आंसर आहे ऑप्शन नंबर बी, 73rd Amendment मीन्स 73वी घटना दुरुस्ती नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिवार्य मीन्स कंपल्सरी केल्या गेल्या। क्वेश्चन नंबर 7, बळवंतराय मेहता समितीची समीक्षा करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची नियुक्ती करण्यात आली? आंसर आहे ऑप्शन नंबर डी, समुदाय विकास कार्यक्रम। या कार्यक्रमाची नियुक्ती करण्यात आली बळवंतराय मेहता समितीची। क्वेश्चन नंबर 8, पंचायत राज संस्थांच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी 1977 मध्ये नेमलेली समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? आंसर आहे ऑप्शन नंबर बी, अशोक मेहता। क्वेश्चन नंबर 9, मंडल आयोगाच्या शिफारसींची नेमणूक कोणी केली होती? आंसर आहे VP सिंह। क्वेश्चन नंबर 10, मिंटो मोर्ले रिफॉर्म्स कशाला म्हणतात? आंसर आहे ऑप्शन नंबर डी, भारत सरकार कायदा 1909, त्याला मिंटो मोर्ले रिफॉर्म्स असेही म्हणतात। क्वेश्चन नंबर 11, मूलभूत कर्तव्य म्हणून संविधानात किती कर्तव्य समाविष्ट आहे? तर फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मूलभूत कर्तव्ये मीन्स फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 51A नुसार आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे आणि त्यामध्ये किती कर्तव्ये समाविष्ट आहेत, तर त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 11। 11 कर्तव्य मीन्स 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत। क्वेश्चन नंबर 12, खालीलपैकी कोणत्या घटनेने भारतीय संविधानाच्या सुधारणेने मुलांना शिक्षण मूलभूत कर्तव्य बनवले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा। आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 86व्या घटना दुरुस्तीनुसार मुलांना शिक्षण देणे हे मूलभूत कर्तव्य बनवले। क्वेश्चन नंबर 13, या वर्षी राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली? आंसर आहे ऑप्शन नंबर सी, 1952 मध्ये। फ्रेंड्स, हा प्रश्न लक्षात ठेवा, राष्ट्रीय विकास परिषद कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर 1952 मध्ये राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली। क्वेश्चन नंबर 14, वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता यामध्ये निर्दिष्ट केले आहे, तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 1951 वित्त कायदा यानुसार वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता निर्दिष्ट करण्यात आली। क्वेश्चन नंबर 15,
दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. तर दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? आंसर आहे ऑप्शन नंबर ए, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे वित्त आयोगाची स्थापना करतात. क्वेश्चन नंबर 16, राज्यांच्या विषयावर अधिकार क्षेत्र कोणते? राज्यांच्या विषयावर कोणत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे राज्यांचे विषय? तर आंसर आहे ऑप्शन नंबर बी, राज्य यादी. राज्य यादीमध्ये राज्यांचे विषय असतात. क्वेश्चन नंबर 17, केंद्र आणि राज्य कायदे करू शकतील अशा विषयांची यादी कोणती? आता ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही विषय असतील, दोन्ही विषयांवर यादी असेल, ती म्हणजे समवर्ती यादी. समवर्ती सूची म्हणतो आपण किंवा समवर्ती यादी. यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही यावर विषय समाविष्ट असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो? तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. भारतातील राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला असतो. क्वेश्चन नंबर 18, केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राज्यांना मदत देते कोण देतो? केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार, तर आंसर आहे ऑप्शन नंबर सी, वित्त आयोग. वित्त आयोग राज्यांना मदत देतो. क्वेश्चन नंबर 19, खालील पैकी कोणाला आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर बी, राष्ट्रपती. हा महत्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो, आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आंसर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 20, न्यायाधीशांच्या कार्यालयादरम्यान त्यांचे वेतन कमी केले जाऊ शकते, केव्हा कमी केले जाऊ शकते? तर आंसर आहे ऑप्शन नंबर सी, आर्टिकल 360 नुसार फायनान्शियल इमर्जन्सी या वेळेस न्यायाधीशांचे वेतन कमी केले जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 21, एखाद्या व्यक्तीच्या बेकायदेशीर अटकेचा प्रश्न कोणत्या रेटद्वारे केला जातो? तर बेकायदेशीर अटकेचा प्रश्न आंसर आहे ऑप्शन नंबर ए, हिबियस कार्पस. हिबियस कार्पस या रेटनुसार बेकायदेशीर अटकेचा प्रश्न हिबियस कार्पस नुसार केला जातो. आंसर आहे 22, भारतातील उच्च न्यायालयाकडे कोणते क्षेत्र नाही? आंसर आहे ऑप्शन नंबर सी, सल्लागार अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाकडे नाही. क्वेश्चन नंबर 23, नवव्या अनुसूची अंतर्गत तरतुदी 9th शेड्यूल अंतर्गत कोणत्या तरतुदी आहेत? तर आंसर ऑप्शन नंबर बी, न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही हे 9th शेड्यूल मध्ये समाविष्ट नाही. क्वेश्चन नंबर 24, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. आंसर आहे ऑप्शन नंबर बी, 124, आर्टिकल 124 नुसार भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 25, उच्च न्यायालयाला कोणत्या आर्टिकल खाली रीट जारी करण्याचा अधिकार आहे? आंसर आहे ऑप्शन नंबर सी, 226, आर्टिकल 226 मीन्स 226 या आर्टिकल नुसार उच्च न्यायालयात रीट जारी करण्याचा अधिकार आहे. तर फ्रेंड्स, हे होते महत्वाचे प्रश्न आणि उत्तर. थँक्यू.